परत अजून एक काका आपल्या सोबत आहेत, त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेऊया. काका, यावेळेचं जालन्याचं जे इलेक्शन आहे ते रंगतदार व्हायच्या ठिकाणी दिसत आहे, एक चांगली लढत या ठिकाणी बघायला मिळू शकते. तुम्हाला काय वाटतं, जालनेकरांच्या मनातील खासदार कोण आहेत, जालन्यात सध्या कोणाची हवा पाहायला मिळते? जालना जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एकच आहे, खासदार रावसाहेब पटेल दानवे. कारण की खासदार रावसाहेब पटेल दानवेशिवाय आम्हाला पर्याय बी नाही इकडं. आणि दानवे साहेबांना जो जो विकास केलेला आहे, हे रोड बघा किंवा प्रत्येक क्षेत्रासाठी, ज्याचं गरीब दुबळ्यासाठी असन किंवा गोदाम असन, म्हणजे जे बी अन्पुन्हा खास आजी माजी सैनिकासाठी असन, प्रत्येकासाठी त्यांचं कार्य आहे. मग आध्यात्मिक क्षेत्र असो, व्यावसायिक असो, व्यावहारिक असो, म्हणजे विकासाचा महामेरू म्हणलं तर आमच्या जालना जिल्ह्यामध्ये केंद्रीय रावसाहेब पटेल दानवे दादा आणि असायलाच पाहिजेत. कारण की ते प्रत्येक गावातल्या खेड्यागावामध्ये प्रत्येकासोबत त्यांची नाळ जुळलेली आहे. ऐका, त्या गावात खेड्यागाव जर कार्यक्रम केलं तर नाव घेऊन सांगतात, जसे 50 प्रत्येकामध्ये 50 माणसाची नाव ते सहज सांगतात, बाबा आता हा माणूस आमचा, आता इथं हा ह्याचं नावी. पण त्यांच्या गावातमध्ये गेलं की नाही, ते प्रत्येकाचं नाव घेणार, बाबा कोण कुठला पदाधिकारी कोण काय करतो, असे म्हणजे केंद्रीय मंत्री दानवे साहेब असे. कल्याण काळेबद्दल तुम्हाला काय वाटतं? बिलकुल, कल्याण काळे असे आमच्या इकडे कोणाच्या ओळखीचे नाही. आणि मागं ते 2009 उभे राहिले होते, तेव्हा पडले, तर त्याच्यानंतर ते पुन्हा इकडे कुठं आलेच नाही. कोणाच्या सुखात नाही, दुखात नाही, पायाला नाही, भेटीला नाही. आमचे दानवे साहेब असे ना की इकडं म्हणजे कोणाची राख असो, मौत असो, लग्न असो, नाव ठेवणं असो, तर त्यामध्ये म्हणजे दानवे परिवार पूर्ण, त्यांची ताई असेल, त्यांचा मुलगा असेल आमदार साहेब, म्हणजे कोणाच्या बी सुखात प्रत्येक कामामध्ये, ओ लग्नामध्ये काही कोणाची आडी अडचणी असलं, कुठं फारकतीचं काम असेल, कोणाचं जोडाचं काम असेल, म्हणजे प्रत्येक कामामध्ये रावसाहेब पटेल दानवे दादा आणि त्यांचा परिवार उभा राहत. जालन्यात अशी कोणती कामं झाली आणि कोणती व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आता मला तरी वाटतं की जे कामं, म्हणजे आता नंबर एक तर म्हणजे हे रोड आहे, आपले पांदी रोड असन, हे रोड असतील किंवा कॉलेज असतील, रुंदीकरण, खोलीकरण. आमच्या शेतामध्ये पहिल्या ना आम्ही 2-2 एकर बागेतही होत नव्हती, आमच्या 9 एकर जमीन आहे पण 2 एकर बागेतही होत नव्हती. पण जेव्हा रुंदीकरण खोलीकरण केलं तर आता आम्ही 5-5, 7-7 एकर बागायती सहजपणे त्यामध्ये घेऊ शकतो. हा विकासच आहे. आणि आता ज्या आमच्या गावामध्ये कामगाराच्या ज्या पेट्या आल्या आहेत, तिथे पेट्याचं समजा एवढा फायदा, म्हणजे ते काय म्हणते त्याला, ते 5 लाख रुपये ते इन्शुरन्स काही झालं तर त्यासाठी, पुन्हा आता निराधार, विधवा, श्रावणबाळ यांचे पगार एवढ्या गरीब दुबळ्यासाठी एवढा फायदा झालेला आहे. बाकी समजा 2-2 हजार रुपये तर यायलाच लागले की प्रत्येक घरामध्ये 2-2, 3-3 जर आहे माणसं, तर प्रत्येक 3 महिन्याला जर समजा त्याच्याकडे 12 हजार रुपये राहिले, 12 12 12 2 24 12 36, म्हणजे 33-33 हजार रुपये एका महिन्याला, 2 महिन्याला त्याच्या घरामध्ये उरेल, 2-2, 3-3 माणसाचे. असे अनेक उदाहरणं सांगतात मला, काय एवढी उदाहरणं सांगण्यासारखे दादाविषयी, दानवे साहेबाविषयी यांची बिलकुल हेच नाही. त्यामुळे तुम्हाला यावेळेस फिक्स रावसाहेब पाटील दानवे निवडून येते? फिक्स 100% आमच्या गाव, म्हणजे गावागावामध्ये आता पहा, हा गरीब माणूस बसलेला आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये एकच आहे. आता गंज लोक फिरतात, आता कोणी ते काळेचे माणसं फिरतात, काही कोणी ते साबळे म्हणतात, बिलकुल काय नाही, लोकांनी तेवढ्यापुरतं कोणी ते अरे बाटले बुटले तेवढ्यापुरतं जातात. पण 100% दानवे साहेब हे मनामध्ये प्रत्येकाचं फिक्स झालेलं आहे. मंगेश साबळेबद्दल काय वाटतं? बिलकुल, मंगेश साबळे हे पहा, मंगेश साबळेबद्दल आमचं दुमत नाही आहे. पण आता स्वतः जरंगे पाटलांनी सांगून दिलेलं आहे, जरंगे पाटलांनी स्वतः काय सांगितलं की बाबा लोकसभेला मला घेणं देणं नाही, हा जरी उभा राहिला मी त्याच्या पार्टीशीनी मला घेणं देणं नाही, तू 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 तुझं बघत राह, विधानसभेला पाहू काय करायचं ते, असं जरंगे पाटलांनी म्हणलं. मग जरंगे पाटला, आम्ही जरंगे पाटलासोबत आहे, आम्ही जरी समजा आम्ही जरंगे पाटलासोबत कोणी आरक्षणासाठी आम्ही जरंगे पाटलासोबत आहे, पार्टी म्हणतात आम्ही दानवे साहेबासोबत आहे. आणि ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा येईल तेवढा आम्ही जरंगे पाटलाला सहकार्य करू, कारण की तो विषय आपला मराठी समाजाचा धर्माचा विषय. मग जर जरांगे पाटलांनी आगामी काळात जर विधानसभेला उमेदवार दिले तर तुम्ही जरांगे पाटलांसोबत राहाल का? जर आमचा आरक्षणाचा जर मुद्दा तोपर्यंत क्लिअर नाही झाला त्यावेळेस आम्ही विधानसभेला जरांगे पाटलाला आम्ही सहकार्य करू, त्यावेळेस 100% सहकार्य, 100% सहकार्य करू त्यावेळेस. पण आरक्षण, पण ज्यांनी जर जो भारतीय जनता पार्टी आता समजा 10% आरक्षण दिलेलं आहे आणि बाकी जे राहिले ते जेव्हा तुझं आरक्षण मिळालं तर मग विशेष नाही, मग जरांगे पाटीलच उभे राहत नाही. त्यांनी पहिले सांगितलेलं की बाबा मला उभं राहायचं नाही आहे, जर ज्या जी पार्टी मला आरक्षण देईन त्या पार्टीला मी डोक्यावर घेईन. आणि 100% भारतीय जनता पार्टी आता 10% आरक्षण दिलेलं आहे आणि पुढचं बी भारतीय जनता पार्टी 100% डेफिनेटली देणार आहे. आणि विशेष नाही, परंतु अजून मराठ्यांना ज्या प्रकारचं आरक्षण मिळालं पाहिजे त्या पद्धतीचं आरक्षण अजून मिळालेलं नाही असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांची जी लढाई अजून ती सुरू आहे. आगामी काळात जर हे आरक्षण मिळालं नाही तर ते विधानसभेचा विचार करू शकतात असं बोललं जात आहे. तर मग मराठा आरक्षणासाठी त्यांनी एवढं काही केलं आहे, मग जर त्यांनी आगामी काळात विधानसभेला उमेदवार दिला
तर तुम्ही त्या ताकदीनं ज्या ताकदीनं त्यांनी मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी लढा दिला त्या ताकदीनं तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहाल का? आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहू, पण आम्ही त्यावेळेस काय करू, आम्ही भारतीय जनता पार्टीला आमचे जे नेते त्यांना प्रवृत्त करू की काही झालं तर चालेल, हे आरक्षण दिलंच पाहिजे आणि द्यावं लागणार आहे. आम्ही त्यावेळेस स्वतः धरणे धरू, कारण आम्ही यावेळी पूर्ण त्यावेळेस आम्ही धरणे धरून सांगू दादांना, आमदार साहेबांना बी आणि खासदार साहेबांना बी की दादा आरक्षणाचा मुद्दा सोल्व करा आणि केलाच पाहिजेत, कारण की आपला समाजाचा विषय. आणि त्यांनी बी हो म्हटलं 100% करू आपण विधानसभेला 100% राहिलेलं काम करू. आणि पहिलं बी पाहना साहेब, पहिलं ज्यावेळेस फडणवीसांनी आरक्षण दिलं होतं त्यावेळेस आरक्षण दिलं, ज्यावेळेस सरकार आपली जर पडली नसती तर त्यावेळेस 100% आरक्षण लागू झालं असतं. सरकार पडली या लोकांनी, उद्धव ठाकरे साहेबांनी किंवा त्यावेळेस शरद पवार साहेबांनी ते लावून धरलं नाही, जर लावून धरलं असतं तर 100% आरक्षण त्यावेळेस गॅप झालंच नसतं. या लोकांनी लावून धरलं नाही, या लोकांच्या मनात काय होतं काय पता नाही, आणि मग हे सत्यत नसल्यामुळे यांची काही त्यावेळेस पावर नव्हती. पण आता पुढं 100% आता भारतीय जनता पार्टी आता बी निवडून येणारच आहे आणि विधानसभेला निवडून येईन, आणि त्याच्यामुळं आरक्षणाचा मुद्दाच राहणार नाही. आरक्षण 100% डेफिनेटली क्लिअर होईल, मराठासाठी भेटणार म्हणजे भेटणार आरक्षण, असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं. जालन्यातील तुमच्या मनाचा खासदार कोण? आमच्या मनातला खासदार केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा. या होत्या माहोरेकरांच्या प्रतिक्रिया.